नमस्कार, स्वादिष्ट मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते बघणार आहोत. इथे मी मीडियम साईजचे 4 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले, 1/4 कप बेसन पीठ घेतलंय, 4 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतले, 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरून घेतली, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलंय, 1/2 चमचा जिरं घेतलंय, 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा खायचा सोडा, चवीपुरतं मीठ. कांदा भजीचं पीठ आपण मिक्स करण्याच्या आधी तेल गरम करायला ठेवूया. तर सर्वात आधी आपण हा कांदा आपण उभा पातळ असा मी चिरून घेतला आहे, तो सगळा आपण मिक्स करून घेऊया. सुट्टा करून घेऊ कांदा. आता हा कांदा आपण छान सुट्टा करून घेतला आहे. आता याच्यात मिरची टाकूया. इथे मी 4 मिरच्या घेतल्यात, तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता, तिखट कमी जास्त करून. आलं लसूण, जिरं, ओवा, कोथिंबीर आणि मीठ आपण चवीप्रमाणे घालायचं. इथे मी 1/2 चमचा थोडं जास्त मीठ टाक, तुम्ही चवीप्रमाणे घे. तांदळाचं पीठ 1 चमचा आणि ही आता आपण हाताने छान मिक्स करणार आहोत. तर हे छान मिक्स झाले. आता आपण याच्यात बेसन पीठ टाकूया. हे कुरकुरीत कांदा भजी चवीला खूपच छान होतात आणि पटकन पण होतात आणि जास्त तेल पण नाही हे भजी पीठ, त्याच्यामुळे छान कुरकुरीत अशी कांदा भजी तयार होतात. हे पाणी न घालताच आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर पाणी घालायचं. असंही सर्व कांद्याला छान असं हे पीठ चोळून घ्यायचं. ते आपण 1/4 कप पीठ हे कांद्यात घातलेलं आहे आणि ह्या कांद्याला पण पीठ छान मिक्स झालेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी टाकूया. आता इथे आपण एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे छान मिक्स करून घेऊया. खूप घट्ट आणि खूप पातळ असं नाही करायचं आहे आपल्याला, थोडस सैल वाटेल असं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं. आता इथे बघू शकता खूप घट्ट असं पीठ नाही आणि खूप पातळ पण नाही. तसं एवढं पाणी टाकलं म्हणजे भजी खूप छान आणि कुरकुरीत होतात. घट्ट आपण पीठ ठेवलं तर आत जरा भजी पिठोळ असे होतात, म्हणून आपण असं सैल असं पीठ कालवून घेतलंय. आता हे पीठ आपलं भिजवून तयार आहे. आता हे आपलं पीठ झालेलं आहे भिजवून, तर याच्यावर आपण हा 1/2 चमचा सोडा टाकूया. हा 1 चमचा गरम तेल आपण सोड्यावर टाकूया आणि आताही चमच्याने आपण छान फेटून घेऊया. आताही पीठ छान फेटून झालंय. आता आपण तेल बी गरम झालंय तर भजी बनवूया.
तर भजी आपण हातानच बनवूया, जसे पडतील तसे पडून द्यायचे. कढईत जेवढे भाजतील तेवढे आपण टाकूया. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. आता आपण त्याची पलटी करून घेऊया. आता आपण पलटी केले, आता दोन्हीकडून छान गुलाबी असे भजी तळून घेऊया. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, नाहीतर आतून भजी कच्चे राहतात. याला मध्ये मध्ये आलटून पलटून असे छान दोन्हीकडून गुलाबी होईपर्यंत आपण याला तळून घ्यायचं आहे. ही भजी आपली छान कुरकुरीत अशी तळून झालेली आहे. आता आपण काढूया. आता आपण अशीच सर्व भजी तळून घेऊया. तर इथे आपले कुरकुरीत कांदा भजी बनवून तयार आहेत आणि छान खायला खूप चविष्ट झालेले आहेत. करून बघा, नक्की आवडेल. आणि स्वादिष्ट मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.